कुठले आमचे देवता. ए बाजूला सारा बाजूला सारा, राजकुमार आले. टॅ 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 टॅ. ए वाजवा वाजवा. काय मग 11 वाजले आज लवकर उठलाय? उठलेलाय सांड्रासा जाऊन झोपणार आहे. काळीच्या परत झोपलास तर मारस खाशील बघ. आओ पप्पा मारू नका त्याला. गप तू, एवढा उशीर कोण गाव झोपते का बघ. ए दाद्या आज जरा लवकर उठत जा की. हा आता 5 वाजता उठतो संध्याकाळी. नाही झोपत नाही आता. हा जाऊ का? लय आले. बर थांब, कुठे निघालायस? ए याला वाजवत नाही यार. चला वाजवा. तायडीची गंमत करतो आहे जरा. तायडा इकडे की जरा. तुला जादू दाखवतो बघ. ही बाटली आहे का? या बाटलीत ही अंडे घालून दाखवतो. काय पण अंड केवढ बाटलीच तोंड केवढ बघायचं का तुला? ही बघ गेला बघ. कुठे गेला अंड? या बाटलीत वाकून बघ. बाटलीत आहे तळाला. अरे दिस ना कस वाकून बघ की. अरे नालाय का? पोपट पोपट झाला. पोपट 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 नालाय का? काय केलंस तिला? काय नाही काय नाही. जादू दाखवली जरा. कसली जादू बघू? नको कशाला उगस तुम्हाला. काय नाही बघायचीच आहे मला तुझी जादू. बरं आता तुम्हाला हाऊस आहे तर दाखवतो मग. हा दाखव. हे बघा ही बाटली आहे काय? आता मी या बाटलीत ही अंडे घाल येऊन दाखवतो. बघू बरं. हे बघा गेलं बघा. हे काय जादू मला गंडी तू इसवी. वाकून बघा आता आलं गेले खाली. कुठं नाही किती सर? कुठं आहे बघा की सर. कळली का जादू? नको म्हणत यासाठी. सुकाळीच्या ना अंड डोसकात फोडलं माझ्या. नाही गावला. हातात ना निसाडला. जर का गावला असता का नाही लय धुतला असता. पण जाईल कुठं? रातच्या लागेलच की जेवायला. बर चल ग जेवायला वाढ मला. तरी बरं फादरच्या हातात ना निसाडलो ना लय हाणला असता. आज अंड फोडलं डोसक्यात फादरच्या. सुकाळीच्या. सॉरी सॉरी तुम्हीच म्हणला जादू दाखवी म्हणून जादू दाखवली. काय सॉरी? आधी काय कोसत मारी? एक तर अभ्यासाचा ना अनुभव, एक तर उशिराने उठतोयस आणि वर नाचलं धंद करतेस. वय घरात राहायचं नाहीस बघ तू. मग काय पत्र्यावर हो का? अरे आलाय का? उद्याच्या उद्या इस्लामपूरला जायचं. कॉलेज आणि अभ्यास सोडून काय दुसरं धंद करायचं नाही. चल आदू. बर बर आईला धुतलं पाहिजे मला सगळं. आणलं तर तुझ्या तोमेव माता पिता तोमेव. होय होय बस बस उठा दा. बरं येऊ का? मग बाय. कसं घरात एका बुक्कीत जात पण. काय म्हणलास? नाही तुम्हाला तुम्हाला विश्ले असेल की झालं का? नाही अरे वैद्य तू कुठं निघालाय? अरे आमच्या घरातली पण मला रूम घेऊन रूम वर राहायला सांगितलंय. काय बरं झालं आपल्याला जोडीचा झालास. तुम्हाला मज्जा करू तुम्हाला. अरे बाळा ट्रिपला निघालेला नाही सा. तिथं रूम वर नुसता अभ्यासच करायचा. बाकी काय कानावाला नाही पाहिजे. बरोबर. काका काळजी कर नका. मी आहे त्याच्यासोबत. हा म्हणूनच जरा जास्त काळजी वाटते. हा काय नाही जाऊ आता. बर येऊ का? तोमे माझा विदा तोमे. काका येतो. वय त्या भावा लवकर रूम भडकली पाहिजे. वय भावा नाहीतर रातच्याला स्टँड वर झोपाय लागेल. एक्सक्यूज मी सर, तुम्ही का बोंबलत फिरताय? तू कोणी चार असाल तिकडे? सर तुम्हाला रूम भाड्यानं पाहिजे काय? रूम पाहिजे रूम पाहिजे आम्हाला भाड्यानं. कुठं आहे? 550 रुपये द्या मग सांगतो. कसलं 550? कमिशन. कमिशन चाल तिकडे. आलाय सूट बूट घालून लाका. याला कमिशन देण्यापेक्षा आम्ही महिनाभर वडा पाव खाईन तेवढ्या पैशात. दिवसरात्र फिरला सा तरी तुम्हाला कोण रूम देणार नाही. शेवट 500 रुपये घेतो बघा. ते 500 रुपये नाहीतर आपल्याला रस्त्यावर झोपायला लागेल. बर बर ठीक आहे. बर ही धरा 500 रुपये. कुठे गेले? आईला होते गप्त तिथं. आई दे ही धरा 500. चला दाखव तू रूम. चला मामा हे तुमचा रूमचा धंदा वाटत. होय रूम मालकाचं कमिशन असत. मामा माझ्यासाठी बघा काहीतरी. मला इमान कुठं आहे? कुठं आहे? आईला तिथं आहे का? आईला ती तिकडं कुठं?
आईच्या गावात बुरटे पैसे घेऊन सप्पे चुला लावली गेला आपल्याला वैभ्या बुरट्या तुझ्याला नाम दिलं 500 रुपये त्याला मी काय केलं आई चला आता पुन्हा पण उडकूया रूम माणसं लई बाध आहे तिथलेल्या का त्या घरात विचार आमच्यात रूम मिळेल पण एक अट आहे कसली अट बायको मारला गेली मकान तसं नव धुणी भांडी करायला लागल हा धुणं भांडी करतो जेवण करतो आणि सध्या काय तुझी तेल लावून मालिश करून देतो सगळी बस का हा चालतं की घेता सुकायचं आम्ही काय थायलंड मधून आलो मी तुला भाडेकरू पाहिजे का घरगडी पाहिजे का काय झालं या की सोड पिसल्या मालला राहायचं इथे चल तू भाडं कमी द्या चालतंय म्हणा फिकट सुद्धा नको बाबा आता रूम कुठे तरी बघायला पाहिजे काय बाबा रूम आहे का भाडे हे काय आपल्याच आहे की भाडे किती रुपये 1000 रुपये हा ओके ठेव का चला बाबा गावली रूम एकदा अरे विश्वी खुलू पाहि हा घे एक चावी मामा चावी अरे कुठे गेलो कुठे थांब वैभ्या भावा रूम हुडकले पाहिजे लवकर मिळेल मिळेल भावा ए रूम पाहिजे काय तुम्हाला अरे विश्वी आई मगाच माणूस आहे 10 रुपये आले बघ अरे बेवड्या आमचं पैसे घेऊन पळून गेला असं 10 रुपये लक्ष्मी डबर फिरून इकडे झालो सॉरी 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 बिरी काय नाही पैसे दे आमचं 500 रुपये देतो दे लवकर बुरट्या देतो कूल डाऊन तिला हा पतंग पतंग कुठे दिसला तुला अरे नाही तर पतंग कुठे बाबा पैसे अरे बुट कुठे गेलं परत चुला लावलं बा आपल्याला आईच्या गावात 10 रुपयेहून पण इतक्या फास्ट कुठे पळत गेला असेल काय माहित आता कुठे पळले अरे बुट इथे पडले मग आईच्या गावात पैसे दे माझे पैसे दे चल दादा लागत बसू नको आधार पण रूम उडकायचे आईला काय नाही पैसे आता माझं काय खरं नाही शेवटच्या घटका जवळ आल्या माझे काळू तू माझी गांधी चौकातली 25 घरं बघ आणि तुमची थोरली बहीण चिंगीला बस स्टँड जवळचं 20 बंगले घेऊ देत बाळू तू माझा सगळ्यात लहान आणि हुशार पोरगा आहेस आष्टा सांगली रोडची सगळी हॉटेलं तुला घे बरोबर वैप्या बघितलंस का किती श्रीमंत माणूस आहे होय वय चल पुढे जाय चल काळू बाळू जाय अहो काय नाही होत तुम्हाला गप तू सावकार कॉलेजचं सगळं फ्लॅट तू सांभाळ शेटजी शेटजी आम्ही गरीब पोर आहे आमच्यावर दया करा एखादा बघला मला द्या लय उपकार होतील तुमचं होय शेटजी लय पुण्य लागल तुम्हाला स्वर्गात असलं तुम्ही अगं गंगे कुठं काय राहिलंय का बहेरोडचे 4 हॉटेल आणि महादेवनगर मधलं 4 बंगलं ते 4 हॉटेल तू घे थँक्यू थँक्यू मालक आणि ते 4 बंगलं तू घे थँक्यू मालक पण मालक मला 4 बंगलं नको दोनच बास त्याला जी 4 हॉटेल दिलीत का नाही त्याला ती 2 हॉटेल मला द्या बुरटी आम्ही नाही देणार हॉटेल तुम्ही विश्ल्या बुरटी आपलं काय ठरलेलं निम्म निम्म वाटून घ्यायचं बरं पोरानो भांडू नका सर प्रत्येकानं 2 हॉटेल आणि 2 बंगले घ्या येस येस विश्ल्या फादरला फोन करून गुड न्यूज दे की आपल्याला बघणं आले हॉटेल मिळाले ती बरोबर सर बरोबर मी आयला फोन करू हॅलो आय हा बोल विश्ल्या हॅलो पप्पा ये गुड न्यूज आहे तुम्ही 2 हॉटेल आणि 2 बंगल्याचा मालक झालायचा हा ती कस काय ती सांगतो परत पण पप्पा आपल्याला 2 हॉटेल आणि 2 बंगले मिळाले ती यास आपल्या मालकीचा आता ती मी म्हटलेला का एक दिवस मी मोठा माणूस होणार हा शाबास ए वाजवर पेडान हो तात्या हे घ्या पेड माझ्या पोरानं 2 बंगले आणि 2 हॉटेल घेतली ती वाजवा घ्या पेड अण्णा ही घ्या पेड माझ्या पोरानं 2 बंगले आणि 2 हॉटेल घेतली ती काय पोरगलय मोठ झालं राव तुमचं होय मग काय हॅलो म्हणते अगं तुझ्या बच्च्यानं 2 बंगले आणि 2 हॉटेल घेतली ती वाजवा बाबा बर झालं आपण गाव सोडलं बघ आपलं नशीब चमकलं होय गाव सोडल्याची प्रगती नाही बघ बाबा होय होय शेटजी हॉटेलच्या आणि बंगल्यात चालायचं का थोडं जागा नाही त्या हॉटेल उघडत असते
आणि बंगल्यात पण माणसं आहेत राहायला. भावा म्हणजे नुसतं जायचं आणि भाडं घ्यायचं आपण. भाडं नाही घ्यायचं, फक्त दुधाच्या पिशव्या पोचवायच्या. काय म्हणजे कुणी कुठे कुठे दुधाच्या पिशव्या पोचवायच्या ही काम वाटायचं चालू आहे. दुधाचा बिझनेस आहे आमचा. म्हणजे तुमचं बंगलं हॉटेल बिटल काय नाही? हॉटेल बंगले तसलं काय नाही, हॉटेल आणि बंगल्यात आम्ही दुधाच्या पिशव्या पोचवतो. फादरला फोन करून सांग. ए थांबा थांबा, पोराचा फोन आलाय. हॅलो हॅलो पप्पा, आता तुम्हाला फोन आलेला का? मला दोन बगले दोन हॉटेल मिळाली म्हणून असं कोणाचा फोन आलेला का? अरे तूच केलेलास की फोन? अहो मी नव्हता केला फोन, ती क्रॉस कनेक्शन होतं. मला पण फोन आलेला तुम्हाला बंगले मिळाले म्हणून. नाही काय मिळालेलं बंगले बिंगले हॉटेल बिटेल एप्रिल फोन केले कोणतरी. अरे पोरा काय सांगतोय? अरे तुझ्या आत्त्यासनी मी फोन करून सांगितलं पोरानं बंगला आणि हॉटेल घेतली, ती लग्नाला तुला पुरगी पण बघितल्या आणि गावभर पेड वाटली ती. मग आता ती पेड परत घ्या. ठेव फोन, काय नाही मिळालेलं. बरं ती जाऊ दे, तुम्ही कोण आहे आणि कशाला आला इथं? आम्ही कॉलेज स्टुडंट आहे, भाड्याची रूम बघायला आलेलो. काय भाडे करू असेल तुम्ही? अरे इतर मेलेलं उठून बसलं. अहो आमची रूम भाड्यानं जाय ना म्हणून आम्ही टेन्शन घेतलं होतं. पहिला भाडे करू सोडून गेला आणि भाडं पण झालं, तेव्हापासून यांनी अंतरून धरून बसलेत. अण्णा अण्णा, तुमच्या पोरानं काम एक नंबर केलं बरं का? अरे हो, पेढा खायला राहिला. काय झालं? अहो काय नाही, ती माझ्या पोरानं काय बंगलं बिंगलं घेतलेलं नाही, ती बातमी खोटी होती. बरं ती न अजून एक पेढा दिलेला काय? मी चुकायच्या माझ्या तोंडातला पेढा उसकावला. असंच आहे बघा, कोरोना झाल्यापासून दर दोन महिने अडव होते ती आणि आम्हाला सगळं वाटत बसते ती काय पण बरळत बसते. ए तू जात नैस इशल्या, भाड्यानं रूम देते का बघ विचारून. बरोबर. ए भाड्या रूम देतोस काय? रूम देते का भाड्यानं? किती रूम पाहिजेत? फक्त एकच पाहिजे. 4,000 रुपये भाडं होईल. सगळं घर नको आहे, नुसती रूम पाहिजे एक. गायच्या रूम आणि किचन आहे त्यात. विश्लिया 4,000 रुपये म्हणते काय करायचं? आता काय दुसरी रूम मिळून झाले आपल्याला. ठीक आहे रूम आणि किचन घेऊया. बरं जावा तिकडं, पलीकडं रूम आहे, सामान ठेवा जावा. बर बर. ए सुकायच्या इकडे काय ऍडव्हान्स दे. बरं ठीक आहे, ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा तुम्हाला. ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. वाढदिवस आहे काय? अरे नाहीच्या, वाढदिवसाचे काय शुभेच्छा देत नाही. भाड्याचे पैसे द्या. पैसे बर, हे आमच्या दोघांचं 1,000 रुपये. हा परत मला दे 1,000. हा देतो. झोपला मला कट्टाला बघ, रूम उडकून उडकून. होय बाबा माझं पण पेक्काट दुखायला लागले जोरात. रूम चांगली आहे तशी. होय खट्ट आहे. इकडे किचन आहे वाटत, बाथरूम कुठं आत असं. बरं वैभ्या ह्याला बॅगेत आणते, तिचा आमलेट कर की आपल्यासाठी. मी एकटा कुठं करू, तू पण चल. बर बर करूया, फ्रेश होया आधी. चला अंडी पुटतील तुझ्या. आईला उशीर झालाय. अरे बाया एवढ्या गडबडीत कुठं निघालास? पप्पा शाळेत 10 वाजता स्पर्धा आहे, त्या आशीर्वाद द्या. सावकाश पळ, लय गडबड करू नको. सगळी पुढे गेली तरी चालतील, पण तो हळू पळ आणि पहिला नंबर आला पाहिजे. तुमच्या बाणा असा आशीर्वाद दिलता का? का काय झालं? हळू पळून पहिला नंबर येईल मी माझा. अरे हो हो, फास्ट पळ, जोरात पळ. पप्पा तुम्ही दुधाचा धंदा टाकायच्या आधी इंजिनियर होता ना का? मग अजून पण इंजिनियरच आहे की मी. पण पप्पा तुम्ही इंजिनियर कस काय झाला? त्याला डोकं लागतं डोकं. म्हणूनच विचारतोय तुम्ही इंजिनियर कस काय झाला डोकं नसताना. कायचा पाहिजे ना वास कुठं येतोय? अंड्याच्या पोळीचा वास होते, कोणी केली असेल? अरे सुकायच्या नो, अंड्याचा वास कुठं आला? माझ्या रूम मध्ये अंडी मटन केलेलं मला अजिबात चालणार नाहीत. नाही नाही मालक, आम्ही नाही तर अंडी बिंडी काय आणते. आमलेटचा वास आलाय मला. हा आम्हाला पण वास आला, आम्हाला वाटत तुमच्या घरात आहे का? बर बर, पण एक लक्षात ठेवा, माझ्या रूम मध्ये अंडी मटन चिकन आणायचं नाही, शुद्ध शाकाहार आहे मी. नाही 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 आणत, आम्ही कशाला आणते. हा इसकी सजा मिले. आमलेट सुकायचा नू, घरात बाहेर वा. चला. सॉरी सॉरी मालक, चुकलंय. एवढं नाणं तेवढं नाणं, शुद्ध साखर आहे मी आणि माझी बायको. मालक आम्हाला माहित नव्हतं तसलं काय. इथून पुढं माझ्या घरात अंडी मटन चिकन काय सुद्धा आणायचं नाही, नाहीतर घरातनं बाहेर काढणार दोघाच नाही. बरोबर बर. रूम धुवून घेतली पाहिजे मला आणि टाका कुठतरी. हा टाकून कसला घाण वास मारतय ती.
या बुरट्याले अंडी खाऊ वाटते ती कसं झालं आता बघ. हॅलो हॅलो दाद्या, रक्षाबंधन आहे उद्या, लक्षात आहे नो का? बर बर, म्हणून आठवण आली असेल तुला. गिफ्ट पाहिजे असेल ना? गप ना आलाय का, राखी बांधायला येऊ द्या घरी. नाही येणार, ठेव पण. विश्ल्या बुरट्या, बहिणीवर असं बोलती ती. तुला लय माहित आहे बहिणीला असते 420. तुला लय बहिणींचा पुळका. खराय भावा, मला बहीण नाही म्हणून बहिणींचा पुळका आहे. तुला बहीण नाही तर तिची किंमत नाही. काय पप्पा, आत्तीनं राखी पाठवल्या तिला याच कळलं नाही रक्षाबंधनला. येणार आहे 2 दिवसानं. आता बांध तूच, पोरीनं बापाला बांधली तर चालत्या. बांध आता. बर बर, बांधते. तिनं विश्ल्या सुकाळी जायला नाही, इस्लामपुरात राहिलाय. घरचा पत्ता विसरला का काय? तो नाही येणार म्हणलाय राखी बांधायला. काय नाही येणार म्हणलाय? नाही येणार फोनच लावतो, थांब आता नुसता. नको नको पप्पा, राहू द्या. कोण आहे बाहेर? कोण आलंय बघ बरं जरा. भूत पप्पा, बाहेर भूत आलंय. भूत असते विधावा. तू आहेस विश? हळू बोला, टिप्पाला सरप्राईज द्यासाठी आणलंय. बर बर, चल चल आत, गंमत करूया. हा चला चला. अगं कुठं कोण बाहेर आहे? कोण नाही बाहेर? आऊई काय भूत? कुठं कोण नाही? कोण नाही इथं? आऊई काय तुमच्या बाजूला? सरप्राईज द्यायला गेला नाही, यालाच मिळालं सरप्राईज. आला दादा, तू कसं काय आलास? राखी मध्ये आलेलो, आयला डोसक फोडलं माझ. बर बस बस, सॉरी बर का, बस तुला राखी बांधते. द्या गाणं माझी तिकडे, द्या गाणं. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना. 10 रुपयाची राखी, 2 रुपयाचा पेढा, टोटल 12 रुपये इन्व्हेस्टमेंट केल्या. आता बघूया काय गिफ्ट मिळतंय. बर काय गिफ्ट आणलेस? नाही आणलेलं असं होईल का? अय्या कॅडबरी सेलिब्रेशन, थँक्यू दाद्या. वेलकम वेलकम. गुळखोबर, अरे कॅडबरी कुठे खातल्या? गॅप खाती गुळखोबरे, कॅडबरी खातल्या. दात किडते कॅडबरीनं, परत पोटात जत होते ती कुठं मला वळवायते परत. मूर्ख नालायक, तू असंच करणार मला वाटलं होतं. काय वाटलेलं? चुकीचं वाटलं तुला. म्हणजे? म्हणजे खरं गिफ्ट इकडं आहे. अय्या बघू, इकडं मूर्ख नालायक कोण आहे? मी आहे ना? आय सॉरी सॉरी दाद्या, दाखव की प्लीज प्लीज. बर गे, ह्या तर आहे ना गिफ्ट. आहे बघ. हे काय? पुस्तक. आयुष्याचे धडे गिरवताना पुस्तक घेऊन आलेस? गिफ्ट कुठे आहे माझं? बाळा, हेच गिफ्ट आहे तुझं. ड्रेस साडी असली गिफ्ट का उपयोग असं नाही. यातलं ज्ञान तुला आयुष्य जगताना शेवटपर्यंत उपयोगाला येईल. वाचाल तर वाचाल, नाहीतर आयुष्यभर भांडी घासाल. हा खरंय गोरा, आतापर्यंत सगळ्यात चांगलं गिफ्ट दिलंस तू हिला. थँक्यू. ए वाच ग जरा ते पुस्तक. हो हो पप्पा, वाचते. जरा तू पण जा वाचत जा पुस्तक. हा मी वाचायला सुरू केलं आता, म्हणून तर दिलं तुझं, म्हणून तर दिला दिलं. हा विश्ल्या बुरट्या, कुठं तोंडवर करून फिरतेस? अरे भावा, गावाकडे गेलो तर रक्षाबंधनला आत्ता झालो, तिथे रिक्षावाले उत्तर म्हणून आलो. चल चल रूमकडे निघालो. चल ए बुरट्या, चल की चायनीज खायला झालं. चायनीज खाल्लेलं नाही. नको नको. अरे चल की भावा. अरे नको नको. अरे चल. अरे नको भावा. अरे चल की. नको तर. अरे बुरट्या, मी देणार आहे पैसे. चल की चल की भावा. अरे माकडा, मी देणार आहे म्हणल्या लगेच. चल की. पण असे दे गावात काय? चल चल. आईच्या गावात काय बेती बघ आपलं मालक. चायनीज खायला आले बघ. दादा, ते आत बसले 15 रुपये वाले, ते आमचे मालक आहे. तिने काय ऑर्डर दिली? चिकन राईस आणि आमलेट. आईच्या गावात बुट मालक तर म्हटलं मी शुद्ध शाकार आहे, आणि ते चिकन राईस आणि आमलेट खायला आले. बरोबर, 1 मिनिट त्याची गंमत करूया. थांब. दादा, झाली का ऑर्डर? हो झाली झाली. हा ना इकडे मी देतो. चल याला चांगला इंगा दाखवूया आता. हे धरा सर, तुमचं चिकन राईस आणि आमलेट. अरे काय पप्पा पप्पा,
काय चिकनचं काय आताच हाडू काढकलं का तू यार नारड्यात पोरानो असलं मी कवच खातलं आज पहिल्यांदा आलोय सुक्काईच्या आम्हाला मला शुद्ध शाकर आहे आणि इथं चिकन राईस ना आमलेटर अडवात मारायला लागलाय हा माझ्या बायकोला काय सांगू नका यातलं पाया पडतो मी तुमच्या पाया बिया काय पडणार का ह्या महिन्याचं भाडं माफ करा चालतंय केलं माफ आता कसा आलास वटणीवर कसा काढला वचपा काय काय खाणार आहे काय नगो बर बर मी खातो नको मग यातलं नको दुसरं सांगा आणि दोन आंध्र असलंच हा आणि सूप बी आण खाऊ का हवा आण लवकर विश्ले भावा कसली जोरात गेम केली मालकावर आपण आता मालक भाडच मागायत नाही रूमचं भाडं कधी येणार कसलं भाडं माणिकराव अहो मालक मालक तुम्ही म्हटलं की अंडी मटण काय खाताय ती मी आम्ही तुमच्या बायकोला सांगत नाही त्या बदल्यात तुम्ही भाडं माफ केलं होतं की आमचं जा सांगा तिला मी नाही भाडं द्या पहिल्यांदा दोन दिवसात येतो दोन दिवसात दोन दिवसात नाही दिला तर रूम खाली करायची पण एक घर ठेवा थप्पडची गुंज तुम्ही सुराय दे की गसून लाग बर टेनिस बॉल झाला कुठं लागले काय सुकायच्या मला काय म्हणले गेलं बुट्ट भावा काहीतरी जुगाड केलं पाहिजे नाहीतर मालकाला गपू आणि 4000 रुपये भाडं द्यायला लागणार काहीतरी झालं तरी पैसे देणार नाही आपण सुचलं काय वगैरे जरा लागलं जोरात नाही नाही भावा हा तरी बरं पण 5 बोट उठली ती हॅलो हॅलो माणिकराव आहेत का हा बोलतोय की वैजंता बोलते मी माणिकराव वैजंता कोण अहो एवढ्या दिसरला सगळी आमच्या तमाशात पहिलं तोंडाला येऊन पैसे उधळत होता की वैजंता म्हणजे ती डान्सवाली काय हा बरोबर ओळखलं असं बघा बोला की मला कसा काय फोन केला असा एक खाजगी काम होतं तुमच्याकडं आता इथं वड्याजवळ आहे की मी थांबले इथं वाट बघत आलोच 5 मिनिटं थांबा आलो बघा लगेच या या येत आता जमलंय भावा हिला आता इथं ध्यान ठेवला बरोबर बाई यार कवाय असती चावायला लागले डोक्यात येत येते केस सरळ करतो आले आले भावा वैजंताबाई तुम्ही मला फोन करून बोलवून घेतले सा मला अजून पटना झालंय बघा काम ना पटना हो माणिकराव अहो सगळी माणसं तुमचा डान्स बघून खुळी झाली होती एक तर तुम्ही कोणाला भेटत नाही सा आणि मला बोलवून घेतलं सा म्हणजे माझं भाग्य किती मोठं म्हणायचं अहो त्यात काय तुम्ही मला आवडता म्हणून तुम्हाला बोलवलंय काय एकदा इकडे बघा की मालक काही आता तुमच्या बायकोला जाऊन सांगतो तुमचं सगळं कारनामं सगळं फोटो काढले त्यात असं काय करू नको पाया पडतो तुझ्या तू माझ्या रूम मध्ये आयुष्यभर फुकट राहा पण कुणाला सांगू नको आणि विसल्या त्याला बी फुकट राहू दे भाडं देऊ नको माझं पण कुणाला सांगू नको प्लीज बर बर ठीक आहे तुमच्या अन्य रागाच तोंडाकडे बघून ग बसतू या ठीक आहे जावा नाही सांगत कुणाला सांगू नको कुणाला हा जावा भावा काय म्हणजे तुला आपण पैसे देणार नाही आता आयुष्यभर भाड देत नाही होय भावा आता फुकट मध्ये राहत रूम मध्ये होय बोल बोल फोन कोणाचा आहे बघ भावा अरे मालकाचा फोन आलाय ते आपण मॅटर साठी घेतलेलं नाही ना बरं फुकट त्याच्यावर फोन आलाय बर बर उचल उचल हॅलो बोला की माणिकराव वैजंताबाई सॉरी बर का काल आमच्या रूम वरच्या पोरानं फोटो काढला आणि तुम्ही तिथनं पळून गेला सर असं देखील चालायच आता काय म्हणावं घेऊ नका मग तुम्ही मला माफ केलं का हो केलं माफ पण एका अटीवर कुठल्या अटीवर
मला तुमच्या गालाची एक पप्पी द्या की. अहो घ्या की मग, त्यात काय विचारायचं आहे. माणिकराव बोला की, आता तुम्ही पण एक पप्पी घ्या की माझ्या गालाची. घेतो की? घ्या की. घेतो की? अहो घ्या की. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.